आंतरराष्ट्रीय राजकारण मधला आणि कूटनीती मधला सर्वात महत्त्वाचा तारा म्हणजे हेनरी किसिंगर आणि वयाच्या 100व्या वर्षी हेनरी किसिंगर यांचा मृत्यू झालेला आहे. नक्कीच याच्या अनुषंगाने हेनरी किसिंगर यांच्या 100 वर्षाच्या आयुष्याचा जर आपण आढावा घेतला तर आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या खूप साऱ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतील आणि त्याहून महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या या डिप्लोमसीमध्ये या एक प्रकारच्या कूटनीतीमध्ये ज्या प्रकारचा रोल हेनरी किसिंगर यांनी निभावला होता त्यातून बरंच काहीस आजच्या राजकारण्यांना त्याचबरोबर आजचे जे डिप्लोमॅट्स आहेत त्यांना शिकण्यासारखं आहे. मुळात वयाच्या 100व्या वर्षापर्यंत हेनरी किसिंगर यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये महत्वाची भूमिका बजावली. त्यांचे खूप सारे क्रिटिक आहेत त्याचबरोबर त्यांना सपोर्ट करणारे सुद्धा जे आहेत लाखो लोक तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या ठिकाणी सापडतील. मुळात जर आपण पाहिलं तर 1945 वर्ल्ड वॉर टू दुसरं महायुद्ध त्या ठिकाणी संपलं आणि संपूर्ण जगानं एक प्रकारे न्यूक्लिअर वॉर एक प्रकारे अमेरिकेनं हिरोशिमा आणि नागासाकीवर ज्या प्रकारे न्यूक्लिअर बॉम्ब टाकले होते त्यानंतर एकूणच जगाच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाची दिशा बदलली आणि त्यानंतर रशिया आणि अमेरिका यांच्यातलं जे कोल्ड वॉर होतं शीत युद्ध होतं त्या शीत युद्धामध्ये अमेरिकेचं वर्चस्व बरकरार राहावं यासाठी हेनरी किसिंगर यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आणि एक प्रकारे या शीत युद्धामध्ये एस्केलेशन न्यूक्लिअर एस्केलेशन म्हणजे थोडक्यात अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये अण्वस्त्र युद्ध हे छेडलं जाऊ नये यासाठी अत्यंत महत्वाचा रोल हेनरी किसिंगर यांनी या ठिकाणी पार पाडला. मुळात या सगळ्या गोष्टींचा जर आपल्याला एक प्रकारे आढावा घ्यायचा असेल तर हेनरी किसिंगर यांच्या आयुष्यावर 3 व्हॉल्यूम्स आहेत त्यांच्या बायोग्राफीचे त्यांच्या एक प्रकारे जीवनी आपण ज्याला म्हणतो आत्मचरित्र त्याच्याशी संबंधित त्यांचे 3 व्हॉल्यूम आहेत जे 1000 पानांचे आहेत आणि त्यामधून त्यांच्या जीवनाचा आणि सोबतच त्याच्याशी संबंधित आंतरराष्ट्रीय राजकारणाचा उलगडा आपल्या समोर त्या ठिकाणी होत असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या अकॅडमिक रायटिंग्स मधून सुद्धा हेनरी किसिंगर यांनी कूटनीती आंतरराष्ट्रीय राजकारण याविषयी जे आहे वेळोवेळी भाष्य केलेलं आपल्याला त्या ठिकाणी आढळतं. आता जर आपण मुळात हेनरी किसिंगर यांचा रोल किंवा त्यांचं महत्व जर आपण पाहिलं अमेरिकेमध्ये नॅशनल सेक्युरिटी ऍडवायझर म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार त्याचबरोबर अमेरिकेचा सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे थोडक्यात त्यांचा विदेश मंत्री त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ही दोनही पद एकाच व्यक्तीने भूषवलेला व्यक्ती हा फार रेअर आणि तो रेअर व्यक्ती ज्यांनी अमेरिकेचं नॅशनल सेक्युरिटी ऍडवायझर त्याचबरोबर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री या दोन्ही भूमिकेतून अमेरिकेच्या राजकारणाला दिशा दिली आणि ते व्यक्ती म्हणजे हेनरी किसिंगर. रिचर्ड निक्सन पासून जो बायडन ज्युनियर सध्याचे जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत 12 वेगवेगळ्या प्रकारच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसोबत हेनरी किसिंगर यांनी काम केलं होतं. म्हणजे रिचर्ड निक्सनच्या टाइम पासून ते आत्ताच्या जो बायडन यांच्यापर्यंत अमेरिकेच्या कूटनीतीला अमेरिकेच्या एक प्रकारे आंतरराष्ट्रीय राजकारणाला दिशा देण्याचं महत्वाचं काम हेनरी किसिंगर यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. मुळात हेनरी किसिंगरचा रोल आपण त्या ठिकाणी पाहिला तर वेगवेगळ्या ठिकाणी हेनरी किसिंगर यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. व्हिएतनाम वॉर ज्यावेळेस होतं ज्यामध्ये अमेरिकेचा सहभाग होता आणि अशी एक सिच्युएशन त्या ठिकाणी आली होती की अमेरिकेला वाटलं की हे युद्ध जे आहे आम्ही सहजासहजी त्या ठिकाणी जिंकू पण अमेरिकेची पीछेहाट होत होती आणि मग अमेरिकेचं नाक पण कापलं जाऊ नये आणि व्हिएतनाम युद्धाला जो आहे पूर्ण विराम त्या ठिकाणी लागावा यासाठी या हेनरी किसिंगर यांची भूमिका यांची कूटनीती अत्यंत महत्वाची त्या ठिकाणी ठरली होती. एका बाजूला नॉर्थ व्हिएतनाम विरुद्ध जोरदार प्रहार करण्याचं धोरण अमेरिकेनं त्या ठिकाणी स्वीकारलं होतं तर दुसऱ्या वेळेला त्याच वेळेस पॅरिसमध्ये चर्चेच्या माध्यमातून डिप्लोमसीच्या माध्यमातून या व्हिएतनाम वॉरला कसं संपवता येईल एक प्रकारे अमेरिकेची नाचक्की कशा प्रकारे टाळता येईल यासाठी हेनरी किसिंगर यांनी महत्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावली होती. चायना सोबतचे जर आपण त्या ठिकाणी संबंध पाहिले तर चायनाचे
राष्ट्राध्यक्ष माओ झेडोंग यांच्यापासून सध्याचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग अशा सगळ्याच चीनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत हेनरी किसिंगर यांनी वेळोवेळी चर्चा केलेली आहे आणि एक प्रकारे कूटनीतीच्या माध्यमातून अमेरिका आणि चीन यांच्या रिलेशनशिप मध्ये यांच्या आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सुद्धा महत्वाची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी बजावली होती. आणि म्हणूनच की काय आज घडीला आपल्याला माहित आहे की अमेरिका आणि चीन यांचे संबंध जे आहेत अत्यंत ताणले गेलेले आहेत. पण काहीच वर्षांपूर्वी ज्यावेळेस हेनरी किसिंगर हे चीन मध्ये त्या ठिकाणी गेले होते त्यांना इन्व्हाइट केलं होतं त्यावेळेस त्यांना अत्यंत रॉयल ट्रीटमेंट शी जिनपिंग आणि त्यांच्या सरकारनं त्या ठिकाणी दिली होती. यावरून शी जिनपिंग सुद्धा हेनरी किसिंगर यांना आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अमेरिकन चीन संबंधामध्ये किती महत्व देतात हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. एवढंच नाही तर रशिया सोबतच्या सुद्धा संबंधामध्ये अमेरिकेचे जे संबंध राहिले त्यामध्ये हेनरी किसिंगर यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. आणि जसं मी थोडाच वेळापूर्वी त्या ठिकाणी म्हटलं की कोल्ड वॉर एरामध्ये शीतयुद्धाच्या या सगळ्या प्रोसेसमध्ये सुद्धा न्यूक्लिअर एस्केलेशन होऊ नये अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये पुन्हा एक प्रकारे अण्वस्त्र युद्धाचा भडका उडू नये यासाठी हेनरी किसिंगर यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती. हेनरी किसिंगर यांचं एक अत्यंत महत्वाचं स्टेटमेंट आहे ते आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की जर तुम्हाला व्लादिमीर पुतीन समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला असं समजून चालणार नाही. म्हणजे त्यांनी म्हटलं की मेन कॅम्फ थोडक्यात ॲडॉल्फ हिटलर यांचं जे आत्मचरित्र आहे ते आत्मचरित्र वाचून तुम्हाला व्लादिमीर पुतीन कळणार नाही. म्हणजे व्लादिमीर पुतीन हा हुकुमशहा नाही तर त्याच्या विपरीत हेनरी किसिंगर यांचं असेसमेंट आहे की व्लादिमीर पुतीन यांची जी काही रणनीती आहे ती यामुळे आहे कारण त्यांच्या मनामध्ये हे ठामपणे बसलेलं आहे की रशिया वॉज चीटेड. रशिया सोबत जो आहे धोका झालेला आहे आणि म्हणूनच रशिया सोबत धोका झाल्यामुळे आक्रमकता व्लादिमीर पुतीन हे दाखवतात अशा प्रकारचं जे आहे स्टेटमेंट हेनरी किसिंगर यांनी केलेलं आपल्याला त्या ठिकाणी आढळतं. चायना सोबतचे संबंध रशिया सोबतचे संबंध हे एक प्रकारे जे आहे अमेरिकेचे स्टेबल करण्यामध्ये हेनरी किसिंगर यांची महत्वाची भूमिका राहिली. मागच्या कित्येक दशकांमध्ये ज्याला आपण म्हणू पॅक्स अमेरिकाना म्हणजे कोल्ड वॉर एरा जरी त्या ठिकाणी असेल कुठल्याही परिस्थितीमध्ये संपूर्ण जागतिक राजकारणामध्ये वर्ल्ड ऑर्डरमध्ये अमेरिकेचं वर्चस्व कसं प्रस्थापित राहील यासाठी हेनरी किसिंगर यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरली. हेनरी किसिंगर यांची भूमिका वादग्रस्त सुद्धा त्या ठिकाणी राहिलेली. त्यांनी अमेरिकेचा विचार त्या ठिकाणी केला पॅक्स अमेरिकाना अशा प्रकारे जो आहे त्यांची एक प्रकारे आंतरराष्ट्रीय रणनीती त्या ठिकाणी राहिली. पण या सगळ्या कारवाईमध्ये बऱ्याच वेळेस जे न्यूट्रल डेमोक्रेटिक नेशन्स आहेत तिथे ह्युमॅनिटेरियन अँगल मानवतेचा कुठलाही विचार न करता डेमोक्रेटिक नेशन्स जे आहेत ज्यांचा खरं म्हटलं तर ना अमेरिकेशी काही संबंध आहे ना त्यावेळेसच्या कम्युनिस्ट रशियाशी काही संबंध आहे अशा न्यूट्रल नेशन्सला सुद्धा टार्गेट करण्याचं काम हेनरी किसिंगर यांनी त्या ठिकाणी केलं होतं. त्यांची तशा प्रकारची भूमिका राहिली होती. कंबोडिया सारखं न्यूट्रल स्टेट त्या ठिकाणी होतं त्या कंबोडियावर बॉम्बिंग करण्याचं काम हे हेनरी किसिंगर यांच्या रणनीतीतून त्या ठिकाणी झालं होतं. कंबोडियावर ज्यावेळेस अमेरिकेनं बॉम्ब्स त्या ठिकाणी टाकले आणि या बॉम्बिंगला जे नाव किंवा या ऑपरेशनला जे नाव त्या ठिकाणी दिलं होतं त्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन मेन्यू. जसा आपण जेवणामध्ये आपला मेनू असतो तसा ऑपरेशन मेनू. आणि ही जी काही बॉम्बिंग त्या ठिकाणी कंबोडियावर त्या ठिकाणी करण्यात येत होती त्याचे या ऑपरेशन मेनूचे जे वेगवेगळे कॉम्पोनंट होते त्याला नाव दिलं होतं ब्रेकफास्ट, त्याला नाव दिलं होतं लंच, त्याला नाव दिलं होतं डिनर. तर ही डिप्लोमसी किंवा अशा प्रकारची जे आहेत वेगवेगळ्या प्रकारची टर्मिनॉलॉजी सुद्धा हेनरी किसिंगर यांनी त्यांच्या कूटनीतीमध्ये वापरलेली आपल्याला वेळोवेळी त्या ठिकाणी दिसून येते. 1971 मध्ये बांगलादेशचा जो लढा होता म्हणजे भारताच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर हेनरी किसिंगरची भूमिका ही नक्कीच एक प्रकारे भारत विरोधी अशीच होती. ज्यावेळेस आपण 1971 बांगलादेशशी संबंधित युद्धाचा विचार करतो आपल्याला माहित आहे की 1971 मध्ये त्यावेळेसचं जे वेस्ट पाकिस्तान होतं म्हणजे आज घडीचं पाकिस्तान आणि तिथल्या राज्यकर्त्यांद्वारे फार मोठ्या प्रमाणावर ईस्ट पाकिस्तान आज घडीचं जे बांगलादेश आहे तिथल्या लोकांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय केला जात होता, मोठ्या प्रमाणावर त्यांच्या मानवी हक्कांची पायमल्ली होत होती. आणि कितीही ओरडा केल्यानंतर कितीही आवाज उठवल्यानंतर सुद्धा हेनरी किसिंगर आणि त्यांचं त्यावेळेसचं जे सरकार होतं त्यांनी या सगळ्या भूमिकेकडे
दुर्लक्ष केलं. याच्या विपरीत जनरल याहिया खानला जे आहे मदत करण्याचं धोरण त्यावेळेस अमेरिकेने स्वीकारलं होतं. 10 वॉरशिप त्यांनी पाकिस्तानच्या मदतीसाठी या 1971 वॉरमध्ये त्या ठिकाणी पाठवल्या होत्या. म्हणजे एक प्रकारे त्यांची भारत विरोधी भूमिका राहिली होती, पण त्यामध्ये त्यांना बांगलादेशच्या जनतेचं त्यावेळेसच्या ईस्ट पाकिस्तानच्या जनतेचं त्यांच्या विरुद्ध होणाऱ्या अन्यायाचं काहीही पडलं नव्हतं. याच्या विपरीत त्यावेळेसचा अमेरिका आणि चायना संबंध याच्याशी संबंधित ही सगळी त्या ठिकाणी खेळली होती. हेनरी किसिंगर यांच्याच प्रयत्नामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन हे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले ज्यांनी चीनला त्यावेळेस त्या ठिकाणी भेट दिली होती. माओ झेडॉंग यांची त्यांनी त्या ठिकाणी भेट घेतली होती. वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये हेनरी किसिंगर यांचं त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन याच्यात राहिलेलं आहे. मिड ईस्ट मध्ये मिडल ईस्ट जे आहे त्या मिडल ईस्ट वर एक प्रकारे अमेरिकेचा पगडा अमेरिकेचं वर्चस्व निर्माण करण्यामध्ये हेनरी किसिंगर यांची अत्यंत महत्वाची भूमिका राहिली. कोल्ड वॉर एरामध्ये आणि त्यानंतर सुद्धा साधारणतः 3 ते 4 दशक रशियाला मिड ईस्ट मध्ये मध्य आशियामध्ये किंवा मध्य पूर्वेच्या देशांमध्ये अरब देशांमध्ये एक प्रकारे जे आहे आपला पाय त्या ठिकाणी रोवता आला नाही, आपलं वर्चस्व निर्माण करता आलं नाही. कारण हेनरी किसिंगर यांच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या खेळी तिथे अत्यंत महत्वाची भूमिका बजावत होत्या. आणि म्हणूनच की काय ऑलमोस्ट 2015-16 मध्ये तोपर्यंत रशियाला जे आहे मिड ईस्ट मध्ये आपलं पाऊल त्या ठिकाणी ठेवता आलं नाही. ज्यावेळेस सिरियन वॉर मध्ये रशियाची एंट्री झाली तेव्हाच काय ते मिड ईस्ट मध्ये जे आहे रशियाला एंट्री करता आली. त्याच्या आधी मिड ईस्ट मध्ये रशियाचा कुठलाही रोल त्या ठिकाणी नव्हता. आणि यासाठी सुद्धा हेनरी किसिंगर यांच्या भूमिका यांचा अत्यंत महत्वाचा रोल त्या ठिकाणी राहिलेला आहे. हेनरी किसिंगरचे कूटनीतीमधले आंतरराष्ट्रीय राजकारणामधले त्यांच्या लिखाणामधून जे वन लाइनर आहेत ते प्रत्येकाला म्हणजे 21व्या शतकामध्ये जे इंटरनॅशनल रिलेशनशिपचा अभ्यास करतात आंतरराष्ट्रीय संबंधाशी ज्यांची रुची आहे कूटनीती जिओ स्ट्रॅटेजी जिओ पॉलिटिक्स यामध्ये ज्यांची रुची आहे यांच्यासाठी हेनरी किसिंगर यांचे हे वन लाइनर खूप महत्वाचे त्या ठिकाणी ठरतात. त्यांचा अत्यंत एक आवडलेलं मला जे कोट आहे ते म्हणजे इन इंटरनॅशनल रिलेशनशिप देर आर नो परमनंट फ्रेंड्स और नो परमनंट फोज देर आर ओनली परमनंट इंटरेस्ट. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कोणीही कुठलंही राष्ट्र कुठल्याही राष्ट्राचा परमनंट स्थायी मित्र नसतो. कुठलाही देश कुठल्याही देशाचा स्थायी परमनंट दुश्मन नसतो. काय परमनंट असतं ते म्हणजे इंटरेस्ट. म्हणजेच आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये तुमच्या इंटरेस्टच्या अनुसार देशांच्या इंटरेस्टच्या अनुसार त्यांचे दोस्त आणि त्यांचे दुश्मन त्यांची भूमिका या बदलत असतात. माझ्या मते हे स्टेटमेंट जे आहे 21व्या शतकामध्ये सुद्धा अत्यंत महत्वाची भूमिका बजावतं. आणि म्हणूनच आज घडीला मिड ईस्ट मध्ये म्हणजे कोणी कधी विचारही केला नसेल की अमेरिकेची जवळीक ही अरब राष्ट्रांशी होईल. कोणी विचारही केला नसेल की इस्रायल जो अमेरिकेचा स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे त्या इस्रायलची दोस्ती या वेगवेगळ्या प्रकारच्या इस्लामिक विचारधारा मानणाऱ्या अरब राष्ट्रांशी होईल. आणि याच्या माध्यमातूनच आपण पाहतोय की 2020 मध्ये अब्राहम अकॉर्ड्स त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतंय. म्हणजे मुळात देर आर नो परमनंट फ्रेंड्स देर आर नो परमनंट एनिमीज देर आर ओनली परमनंट इंटरेस्ट इन इंटरनॅशनल रिलेशनशिप हे हेनरी किसिंगर यांचं वाक्य अत्यंत महत्वाचं ठरतं. पॉवर इज अन अफ्रोडेझियाक हे सुद्धा जे आहे तेवढंच खरं आहे. आणि या सुद्धा गोष्टी सगळ्या आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. आणि हेच हेनरी किसिंगर ज्यांनी एक प्रकारे 20व शतक आपल्या कूटनीतीमुळे आपल्या इंटरनॅशनल रिलेशनशिप मधल्या त्यांच्या इंटेलेक्टमुळे गाजवलं. त्यांचा मृत्यू झालेला आहे. ते जे आहेत 100 वर्ष जगले. 1923 ला त्यांचा जन्म झाला होता आणि 2023 ला त्यांचा मृत्यू झालेला आहे. हेनरी किसिंगर हे कॉन्ट्रोवर्शियल व्यक्तिमत्व होतं. पण माझ्या मते त्या व्यक्तीच्या पॉझिटिव्ह निगेटिव्हचा विचार करण्याच्या ऐवजी त्याने ज्या प्रकारची भूमिका आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कूटनीतीमध्ये घेतली होती त्यापासून बरंच काही शिकण्यासारखं आहे. आणि म्हणूनच आजचा हा जो खटाटोप किंवा तुमच्याशी जो संवाद साधण्याचा मी प्रयत्न केला त्याची पार्श्वभूमी हेच होती की हेनरी किसिंगर इज नो मोर. दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. Thank you very much. Jai Hind.